शिमारू के नए वीडियोस के लिए सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन को दबाना न भूलें। ए म्हातारे, इथं आम्ही काम करतो नी म्हातारी इथं पडली आ म्हातारे. ए म्हातारे, अग उठ, मला झाडू मारायचं आहे तिकडं. म्हातारे, ए म्हातारे, चायला गचकली तर नाही ना म्हातारे. ए म्हातारे, हॅलो,
पुलिस स्टेशन। रानी देख, बुड्ढे को देख ले एक दफा, पाहुन के बाद ओळखतो का म्हातारीला? तुझी कोण लागते? मेरी कोई कोई नहीं साहब, मस्ती में रहते ना हम एक ही जगह। मैच्या मागे पुढे कोण नाही? अकेली आहे साहब। काय नाव आहे म्हातारीचं? म्हातारी म्हातारी म्हातारी। काम धंदा काय करत होती? भीक मागते साहब, मी पण भीक मागते। बघ प्रदीप। या सर। पंचनामा करा आणि बॉडी सिव्हिल हॉस्पिटलला पाठवा। होय साहेब। मुक्कामाला गेली आहे ती। कुठे र? दुसऱ्या वस्तीव। कोणच्या? देवाच्या वस्तीव। परत नाही येणार ती कधी।
दादा देवाची पण वस्ती असते का र? असते रे बाबा. कुठं आहे देवाची वस्ती तुला ठाव आहे? हा वरढगात आहे. वरढगात म्हणजे? ए चुबस ग. दाद्या आपल्या आत्तूच्या पिशवीत काय असल र? दाद्या भावली, मग आपण उद्याच दोघ बी जाऊ ना आत्तूला भेटाया वस्तीव. कुठ? वरदगात. ए अडछाप गप. बच्चे बच्चे कहाँ कहाँ मैं तुमको ढूंढ रहा था. खूब शोधलं तुम्हाला. अल्लाह तेरा लाख लाख शुक्र है. चल 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 चल. म्हातारी म्हणली होती की आज गेला मोठ्या शाळेत धाडणार, राणीला साहेबीन करणार. अरे बाबा अपना स्कूल येच येच आपली शाळा है की नाही? फिर क्या करते का आपी? म्हातारी गई बहुत बुरा. अरे बाबा भिकाराची जिनगानी वाळत पुतलं फेसलं पाणी. ए चंद्रा गाडी काय चाललं तोच? ए चंद्रो काय बा? हे बघ माईकडे जा आणि पैसे घेऊन ये. नाही नाही देत पैक मला. अरे माझं नाव सांग. तरी बी नाही देत मला. नाही देत? अरे आता हलतोस का बाटली डोक्यात घालू तुझ्या? चल कुत्रे आणि एकटाय काय झालं ना म्हाताऱ्या? काय झालं? हे काय 20 रुपये दे. देवा हा नवरा असला येडा आणि हा हा इथं म्हातारा बेवडा. देवा मला का उचलित नाहीस कुत्र्या? बोंबलत बस असा. चल रे अस्क्या. ए अस्क्या क्या हुआ भाई? कसा है? बीमार है भाई. क्यों क्या हुआ? आंग दुखते या? दवाई ली? वही घेतली. आता कुठे राहणार? इथंच राहणार की? फिर जगा का हप्ता कोण देगा? किती? अरे 100 रुपये लेता वो इमरान भाई. मी आ देतो की? देगा? हाँ पक्का ना?
हाँ पक्का। वैसे टेंशन मत ले, हम सब है तेरे साथ। आज क्या तू घबरा नको, मी पण तुझ्या बरोबर आहे। अबे तुपे ए चल चंदू बाबा, इतका तो होत काय बे। आज क्या तले चल। तुला पण जायचंय हा अत्तूला भेटायला। ए दादिया उठ, ही बघ भावली, ही अजून हितच हाय। अंग दुखतंय ग दादिया, गळ्याला चटका बसू राहिलाय। तू झोप हा, म्या गोळी घेऊन येते डॉक्टर कडन तापाची। राणे जास्त दूर जाऊ नकस। वय दादिया नाही गावली तर परत ये। उठगी अग, तू झोपू देखी। अरे काय उठणार, अरे आज आहे तुवर आहे, मास्तरीन बाई यायची ना। उठ उठ बाबा उठ। अग मास्तरीन गेली मसनात, म्याना जाणार शिकाया, त्या राणीला धाड। अरे ती तर जाईलच, तिला तर म्या मोठी शिकून सवरून साहेबीन करणार आहे। पण मेल्या तू बी जा की साळत, जरा शाना होशील। अग तू शाना होऊन काय करू, म्या काय बी कर पोरा, पर भीक मागू नगस। अरे लूत भरल्या कुत्र्यावानी जीन न गर जगूस, मुन म्हणतो बघ ती राणी माय, ती एवढीशी होती बघ पाळण्यातली, तवा धरन तुम्हाला दोघांना घेऊन तुमच्या पोटा पाण्यासाठी तर मग महिला आलो। दादा तू दुकानवाला डॉक्टर म्हणला, 5 मिनिट में टकाटक पिये पाणी आणि घे ही गोळी। राणे आतू आली होती। कुठं? इथं? नाही मग सपनात। काय म्हणली? राणीला साहेबीन कर म्हणली। परत येतो म्हणली का सपनात? काय माहित दाद्या,
पुनंदा जर तुझ्या स्वप्नात आली की माझ्या स्वप्नात भी धाड ना तिला. आपण कोण? चिल्लर. अरे आपण कोण? अरे तलमान बाय, तलमान बाय. अरे सबसे ज्यादा भीख तेरे को कैसे मिलता है? अरे नौटंकी चालू असते ना याची. नौटंकी चालू कर. चल चालू कर नौटंकी, नहीं तो कान के नीचे बजेगा. चालू कर. करता हूं. तेरे गलियों में चक्कर काटते काटते ये भीख मांगे मेरे यार हो गए. क्या बात है. तेरे गलियों में चक्कर काटते काटते ये भीख मांगे मेरे यार हो गए. अबे बोल रे, तू तो हमारी ना हुई पर हम इन भिकमांगियों के सरदार. अरे क्या बात है, क्या क्या बात है? अरे आप मेरे को भिखारी बोल रहा है, पकड़ इसको. चंद्रिया, ए चंद्रिया, चंद्रिया मुड़ता पशिवला तुझा ताई तिकडे ये इकडे कवा धरण तुला हका मारतोया. हा खेळतोय स्वय उठ सुटते चक्राच्या माग. आता लवकर जा येड्या फादरला घेऊन. ए उठ रा, उठ जा आणि चांगलं पैका गोळा कर. जा येड्या फादरला घेऊन. ठरे परदेशी 20 रुपये दे ना. 20 रुपये गप तिकडे राणे. हे असक्या, अरे कुठे गेली पोर ही? हे पोरांनो काय झालं अक्के? अरे आज मंगळवार आहे, जा राणीला घेऊन गणपतीच्या मंदिरात जा. राणे, अरे लेकरा असं घरात बसून झोपड्यात बसून पोट भरणार आहे का? म्हातारी तर गेली, तुला तर राणीचा विचार करायला पाहिजे का? नग मुर्दा बसवला त्या इम्रानचा, तो ही झोपडी बी बळकवल म्हणून सांगते लेकरा. जा बाबा जा, राणीला घेऊन जा. जाशील ना? हा जाशील ना? जा. लई प्यास लागली. तुला बिना आताच प्यास लागली आहे. चल दादा. अगं इथे काय करती? हा दाद्या, ती भावली बघ ना, लई झाक दिसते ना. अगं ती महागाची भावली हाय. मला बी अशीच पाहिजे. ए अर्चाप, चल मंदिरा का जाय, आधीच टाइम झालाय. तू बी ना महागाची भावली पाहिजे. चल शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. दाद्या,
माझ्या भावलीला भी भूक लागली असेल ना? अग भावलीला भूक लागत नाही यडछाप. लागती, तिला भी भूक लागती. अग तिचा जीव नाही, ती मरेलाय. मग ते बाबा कशा पाय प्रसाद नेतात देवाला? अग तो देव हाय, त्याला प्रसाद देतात पर तो भी नाही खात. तो देव हाय पण तो भी तो मरेलाच हाय ना. ए गप ग, तुझा मी भरवते माझ्या भावलीला. भूक लागली असेल ना सोनू तुला? थांब हा मी भरवते. एक घास खाऊचा. काय झालं? अरे तो इम्रान पाय आलाय. कसा पाय आला? तुझं झोपला इथं निघालाय तो. इम्रान भाई ए आसक्या, तेरे बुड्ढीने पिछले 2 महिने का हप्ता नाही दिया रे. आता तर बुड्ढी पण गेली. काय औसा, आता बुड्ढी नाही तर हप्ता नाही, हप्ता नाही तर झोपडा नाही. ये श्याम्या पक्या, चलो प्रसाद सामान बाहेर निघालो. चलो म्या कुठे राहणार? ए जा तू बघरे. ए श्याम्या पक्या, क्या मुंह देख रहे हो? चलो निकलो. ए चल जल्दी से सब सामान बाहर निकालो. चलो सामान बाहर काढ ले. चल टाको है साहब. साहब क्या करे साहब? पटकन चला ना. माझे भाऊ तारे राती.
चल चल उधर, ए चल बोला ना एक बार। काय साला देश है, इथून तिथून साले सगळेच भिकारी। किती झाले? 6 रुपये। दादिया ते बघ काय सर्वप्रथम झेंडा वंदन होईल, मग अंधारे साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील, त्यानंतर अंधारे साहेबांच्या हस्ते खाऊ वाटपाचा कार्यक्रम पार पडेल। राणे चल तिकडे आपल्याला खाया भेटत, चल। भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता। मित्रो ही जी वास्तू आहे आणि ही वास्तू मी जी केलेली आहे आणि जे क्रीडांगण तुम्हा सर्वांना दिलेलं आहे त्याचा तुम्ही सर्वांनी आनंद घ्यायचा आहे। मित्र हो, तुम्ही जी समाजसेवेची संधी मला देत आहात अशीच समाजसेवेची संधी कायम देत राहा, अशीच समाजसेवा सदैव मी करत राहीन। जय जय भारत, जय होत करू मित्र मंडळ। आता आपल्या नगरसेवकांच्या शुभ हस्ते खाऊ वाटपाला सुरुवात होईल। बाजा बजा मेरे राजा, हाथ में ले ले कटोरी। मस्ती का बाजा बजा मेरे राजा, हाथ में ले ले कटोरी। क्योंकि रस्ते पे आया है, रस्ते पे आया है, रस्ते पे आया है कौन? टपोरी 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 टपोरी। रात्र धूमधाम, शाहरुख चालूंगी डान्स, करतो सगळे अडवे काम, सगळ्यांवर मारतो चान्स। एखा शहर अपना टेन्शन तू फेकना, देखले तू भी सपना। अख्खा शहर अपना टेन्शन तू फेकना, देखले तू भी सपना। क्योंकि रस्ते पे आया है, रस्ते पे आया है, रस्ते पे आया है कौन? टपोरी टपोरी डपोरी डपोरी।
हंस के छिड़के हम पे जान, रानी है उसकी जान, चिल्लर की शायरी भारी, जैसी भी हो यार अपनी है फैमिली, अपनी यही है यारी, जैसी भी हो यार अपनी है फैमिली, अपनी है यही यारी, क्योंकि रस्ते पे आया है, रस्ते पे आया है, रस्ते पे आया है कौन, टपोरी 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 टपोरी, चाचा तबियत पानी कैसे? अरे मेरा तबियत पानी अच्छा है, अल्लाह ने अच्छा रखा है, तुम लोग बहुत मस्ती करते, क्या बड़ा माल मिल मिला क्या तुमको? बहुत माल मिला खाने को, आजकल रानी भी बैठले होते। अक्षय आणि रानी पण भेटली होती। अरे ती मुलं कुठे आहे? किती दिवस झाले? हो 7-8 दिन हुए होंगे, मैं नहीं मिला उनको, मेरे को बहुत याद आती रे उनकी, किधर होंगे रे बच्चे लोग। चला 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 उठा। हाँ चला, हाँ उठा 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 उठा। हाँ भाऊली नको, हाँ मी काय करते तुझ्या भाऊलीला की नाही ते छान बसवते, आधी तू जेवून घे आणि नंतर आपण तिलाही जेवायला देऊया, ठीक आहे? चला बघत होते, बघायला की चोरून नेला, यूजलेस। काय रे आदित्य काय झालंय? अगं मम्मी डल्टी भिकारीन भाऊली चोरून नेत होती। काय? नाही बाय, मी फोकिस्त हात लावून बघत होती। कोणत्या बोलतेस तू? चल बाहेर बाहेर निघून, गेट आउट, चल निघ। साहेब माझी भय नाही ती, साहेब पाय पडतो तुमचा, मारू नका साहेब तिला, ए चल निघ इकडून। चल काय रे भिका मागता की चोऱ्या करता? आणि इतक्या लहान वेळेत हे धंदे करायला लाज नाही वाटत तुम्हाला? आम्ही चोऱ्या नाही करत, आम्ही भिका मागून पोट भरतो। तिला विचार ती भाऊली चोरून नेत होती की नाही, मी स्वतः पाहिलं। नाही दादी नाही, मी फक्त हात लावून बघत होती। दादा हा खोटं बोलतोय। नाही साहेब, तिला पण लय आवडते ही भाऊली, आम्ही रोज बघतो या भाऊलीला। हो ना, रोज बघता आणि मग एक दिवस चोरता, बरोबर की नाही? आत्ताच्या आता इथून निघायचंय, कळलं? आणि परत इथे फिरकायचं नाहीये, चला निघा इथून। पण बायसाहेब आम्ही चोर नाही। अरे चोर जात तुम्ही, माझी बहीण चोर नाही। जातस का चोरा? चोर नाही म्हणे, तुला सांगितलं ना म्या माझी बहीण चोर नाही, तिला फकीस ती भाऊली आवडते। भाऊली आवडते तर घेऊन स्वतःच्या कमाईची, चोरा कशाला करतोस? ए आता बस, तुला सांगितलं ना म्या माझी बहीण चोर नाही म्हणून, तोबर बोलशील तर? ए युजलेस, चल निघ इकडून, पोलिसांना फोन लावून गेट आउट, चल निघ। ए पोलिसांचा धाक कोणाला दाखवतो रे भाड्या, सौताच्या कमाई ना अशीच भाऊली घेऊन जाणार माझ्या बहिणीला, डिट्टो अशीच भाऊली, नाहीतर नावाचा असका नाही। तुझ्या भाड्या
चल। परत जर तिकडे गेलीस ना तर दंगला सोडतो तुझा। चल। परत नाही जाणार मी। दादा तू खरच तशी भावली घेऊन देणार हाय? दिखतो त्या भावली वाणी। अरे लय मागाची आहे ती। किती माहित नाही। आपल्या तुझा पैका किती उरलाय? अरे संपला समज। चल फटक्या तिकडे तिकडे तलमान कुठे काम आहे तुझा घरी? अरे तलमान बाई कुठे? अरे बाबा मीटिंग मध्ये आहे। टॉप लेवलची मीटिंग आहे। टॉप लेवलची तू तो आम्ही देतो। तिलल तिलल तलमान बाई कुठे? अरे यार अरे आपण ऐकत नाही। सलमान भाई जन्नत में मन्नत मना रेलाय। दंगल मध्ये मंगल? अरे जंगल मध्ये मंगल नाही रे तो? जन्नत में मन्नत आले ते थगलो थोल मोता चिंतो झालाय। काय स्क्रीनशॉट? हा आले तो इमलान ना इमलान त्याला ना वत्ती मधून आले। हा? तू तलमान भाई कुठे बोल ना। तलमान भाई चल रे अब काम खत्म मोहब्बत भी खत्म। क्या रे फाटका तू भी साला लंका में डंका बजाने का टाइम पे टपकता है। चल बोल चल क्या काम था बोल। अबे उधर क्या देख रहा है तेरी भाभी है बोल क्या काम था। अरे भाई तो इमलान है ना इमलान तो देला 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 हाँ देला देला हाँ पोलिस पोलिस देल देल। अच्छा गेला गेला। अब क्या बात कर रहा है? हाउ 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 दोनों हाउ ता तेरी तेरा बोल रहा वत्ती तो हाथ ला। अरे क्या फाट गया क्या खबर लाया? हाँ भाई चले फाट गया चलो चल, चल ए चल रहा चिल्लर चल आजकल आज ढूंढते चल। अरे तुम लोगों को वापस बुलाया बस्ती में। अभी बस्ती में रहने का और तो इमरान भाई। अरे इमरान की तो क्या ऐसी की जैसी। रानी रानी आठ राती कुठे होतीस तू बाळ? कहा थी तू आठ दिन? हाँ बोल। चार राती फराटावर आणि चार राती मंदिराच्या पायऱ्यांवर। मुर्दा बसला त्या इम्रानचा बरं झालं त्याला पोलिसांनी नेला। लय माजला होता भाड्या। लय उपकार झाला तुझा अक्का। अरे उपकार माझा नाही तुझ्या म्हातारीचा आहेत। पण बरं झालं आपली राणी परत आली। दादिया ए दादिया बोल की आज पुन्हा तुझे सपनात अत्तू येणार हाय? पडगुमान येड साप मला झोप नाही येते। मला आलिया तू पडकी आरास क्या या रानू मायला आता तुलाच बघायचंय। तिला मोठी करावी लागेल तिचं लाड करावा लागतं।
आता तुलाच तिला सांभाळावं लागल. मुन म्हणतो बघ, चार बुक शिक तर दंड गावल, पण पण भीक मागू नकस बरं, भीक मागू नकस. दाद्या, तू खरंच तशी भावली घेऊन देणार हाय? दिसतो त्या भावलीवानी. वॉचमन, तुला कळतं का नाही असल्या भिकाऱ्यांना उभा नाही करायचं? समजतं की नाही? नंतर येऊन चोऱ्या करतात. चल चल पहिला, चल चालता हो चोरा. दाद्या, ए दाद्या. बोल की. झोप नाही आली तुला? नाहीतर. दाद्या, ए दाद्या. पाणी तुझ. दाद्या, माझ्या भावलीच्या जास्ती इचाल नग करूस. प्लास्टिकची बी चालल मला. तू पड गुमन. ए राणे, राणे, हे बघ मला काय गावलं. काय? चहा खाय ना. ह्याचं कापड कुठे गेलं? नागडच गावलं. तू नेसो की? मग दे मला. म्याने देणार. तू ठेव तुझ्याकडंच. दाद्या मला घेणार आहे मोठी भावली. कंदी? तिच्या सांगती आमिर लोकांची पोलं खेळती. ए राणे, तू मला खेळायला देशील तर भावली सांगती. नाही बा, म्या नाही देणार. का बरं? तिला घ्यायला लय पैक लागतील. किती? एवढं एवढं मला नाही ठाव, पण दादा घेणार हाय. चोरी करणार त्यो. मग मला नको. मग मला दे. तुला बी नाही देणार. अगं जिबरे, अगं मुर्दे, चल लवकर. कामाचं काय मला भटकती आली माय. मला ए भिकाऱ्या, आतमध्ये कुठे घुसतोस? काय नाही, असंच. काय नाही, चाल निघित ना. काय रे, काय चाललंय, काय चाललंय? शेट, हा भिकारी बघा ना, डायरेक्ट आत घुसतोय. बाजलो. काय रे, काय पाहिजे तुला? साहेब, ही भावली किती लाय? ही भावली खूप महाग आहे ती. चल निघ. शेट, सांगा ना किती लाय. अरे बाबा, जा म्हटलं ना. 5,000 रुपयाची ती बावली. 5,000 रुपयाची. 5,000? चल निघ. आयला कुठन कुठन येतात काय माहिती. अरे अरे निघ, बोला ना तुला. चल निघ. भीक मागून एवढं पैक तर नाही गावणार. दुसरं काहीतरी करायला पाहिजे. बा, म्या काय म्हणतो? अरे बोल की रे. का? एका भावलीची किंमत किती असन र? असं 5,000 रुपये. अरे भारीची भारी म्हणतो मी. 50 नाही तर 100. अरे म्या एका दुकानदाराला विचारलं, तो काय म्हणला? अरे 5,000 रुपयाची भावली हाय. असल 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 असल. अरे मोठ्यांची पोर त्या बावली बरोबर खेळत असते. पर काय रे, तुला कशाला पाहिजे बावली? असच हे बघ, त्या बावलीचा आणि आपला काही एक संबंध नाही.
आपली भूक ही आपली कायली, भीक ही आपली बावली, कळलं? पर तिराने ए तिच्या नादाला लागू नकस, खुळी आहे पोरती. अरे असली गेलेली बावली, मेलेली बावली घेऊन तरी काय फायदा आहे? तिला म्हणाव तूच चांगली जिवंत बावली आहेस. पर बा हा मी घेणार म्हणतो. हा घेतो भीक मागून काय? नाही तोरी करून नाही नाही दुकान फोडून नाही घेते. अरे भिकाराचे जिनगाणी वाळूत मुतलं फेसलं पाणी. अरे हा लपडा कसा पाई? अबे भिकारी तेरे को क्या पता है डब्बा बाटली भंगार में क्या कमाई है? साले तुझा भीक माग. बंदूक बंदूक दाम बंदूक 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 दाम बंदूक. दादा. अरे राणे कवा आला तू? हे काय आता आलो? अगं राणे मी काय म्हणतो बोल की. अरे आता आपण भीक मागायची नाय. भूक लागल्यावर? अग फकीस भूक लागल्यावरच भीक मागायची. आणि दिसभर? अग तू चल. क्या रे क्या लाए भंगर रहा है? ला दिखा. अरे क्या रे सब साथ में मिलके लाया तुम? ला. अरे पूरा मिक्स नहीं लाने का रे, नया है क्या? हाँ हाँ सर. हाँ हो सर. ये लो 90 और मिक्स नहीं लाना अगली बार. हाँ जाओ. काय वा यस किया भीक मागतो का नाही? अरे बा भीक मागणं कवा सोडलंय आता? मग काय करतो? अरे प्लास्टिक गोळा करतो रस्त्यावर उकिरड्यावर आणि जातो इकाया भंगारवाल्याक. अरे पण त्याने भागत का? हल्ली 5-10 रुपये मध्ये वडापाव पण मिळत नाही. अरे तसं नाही बा. मग कसं? अरे ते पैसे गाठीशी ठेवायचं. याच काय? अरे भूक लागल तेव्हा भीक मागायची. आणि भूकेच्या टायमाला भीक नाही गावली तर? गावती गावती. ए राणे चल की. रुको रुको रुको.
मम्मी मम्मी सिंड्रेला, आई वांट सिंड्रेला। लेंगे बेटा, अभी हम शॉप में चलेंगे, फिर आपकी सिंड्रेला भी लेंगे। ले लेंगे, पहले शॉप में जाएंगे फिर सिंड्रेला लेंगे। सिंड्रेला सिंड्रेला सिंड्रेला। तुला डोकं बी खाय की नाही? अगं मेली असती ना। काय झालं दाद्या? काय झालं? अरे गाड खाली आली असती ना तू दाद्या। ही बघ शिंदेला। शिंदेला? वय, हिला शिंदेला म्हणतात। तुला कसं गठा? ती पोर बोलली ना शिंदेला शिंदेला। हा हा शिंदेला, चल चल कामाव जाऊ। काय म्हणतो रानू, आपण दोघ एकसात नाही घुमायचं? काल त्या उकिरड्यावर चार बाटल्या गावल्या। तू दोन घेतल्या आणि म्या दोन घेतल्या। जर तू एकटी असती तर तुला चार गावले असते की नाही? मग आता असं करू, तू मंदिराच्या मागच्या रस्त्याला जाय, ह्या या रस्त्याला जातो। हा आणि सांचाला जे मिळेल ते इथं गोळा करू आणि जाऊ काळ्या भंगारवाल्याकडे। तुला जे गावल ते तुझ आणि मला जे गावल ते माझं। वय वय, पण रानू समद पैक मायाकडे जमा राहणार। दाद्या आपण बघ पैका गोळा करू आणि तशी भारीची भावली घेऊ। हा घेऊ घेऊ, चल तुझा या वाट्याला, म्या या वाट्याला जातो। चल राने, ए राने, अरे कुठं गेली असं? नी कचरा कुंडीवर गेली असन। राने
तू एक काम कर, तू मंदिर के पास जाकर रुक, हम लोग ढूंढते, टेंशन मत ले, जा जा तू जा। माझे शिंदेला 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 अरे करीना रुबीना, अरे आशा, नहीं मिली किधर भी। और बात क्या, तू ठीक से देखे ना बाबा, लग रहा देखा तू यार, कहाँ होगी यार, किस हाल में होगी। एक काम करके बस्ती में जाके देखते, चल बस्ती में चल। शिंदेला 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 नाम है कह रहे तेरा? नहीं, रानी। रानी, ओ मेरी रानी, कहाँ से आ रहा बच्चा तू? हाँ, किधर है तेरे बच्चे तू? वस्ती। वस्ती? कौन सी वस्ती रे? अरे माझी बहीण आली होती का इथं? अरे दादा, ओ पैसे सांगा ना दादा, अरे माझी बहीण आली होती का रे इथं दादा? काय रे, ही काय वेळ गालडोरडा करायची? माझी बहीण दादा, माझी बहीण। अरे ये चोलट्या, चोलटी पण आली, आता तुझं हे नाटक बंद कर, चोरीच करायला आलायस दादा? माझी बहीण आली होती का इथं? माझी बहीण आली होती का इथं? अरे सांगितलंय ना तुला, नाही आली ती इथे, जाता इथून। इसे आज के दिन सुला लेते हैं अपने पास, प्यारा बच्चा है रानी। हाँ मो, आज की रात सुला देते रहे यहाँ पे, सुबह बस्ती पे छोड़ेंगे फिर उसको। चल ठीक है, चल आजा, आजा मेरे साथ, चल रोने का नहीं, रोने का नहीं, प्यारा बच्चा मेरा। अरे माझ्या देवा, कैरा का छान मारला पण नाही मिळाली। कैरा कोणी पळवली बिळवली नाही ना तिला? मालूम नाही। अरे लड़की, काय रे तेरी बस्ती? माला नाही माहित। अरे इसको नहीं पता रे बस्ती, अब क्या करे रे? चल रे, अभी धंधे पे लेके जाते रे इसको। चल चल चल, आजा चल भाई। उधर ही जाने का है ना, अरे उसे मिल के आई मैं। अरे हाँ रे बच्चा, चला, चला। अरे लेकिन सुनना, अरे सुनना, वो मैं क्या बोल रही हूँ, आगे वाले सिग्नल में जाते हैं। चल चल सीधा चल। शिंदेला 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 दादा।
राणे अग दुसरी हाय दुकानात अरे अरे कौन है तो ये हमारा बच्ची है माजा भाव है हा अरे इसका भाई है अरे भाई निकला है तो क्या रे ध्यान नहीं देता लड़की पे ध्यान देने का ना चल कोई बात आए मेरी बच्ची जा तू भी जा आराम से जाने का ठीक है आराम से जाने का देखने का ध्यान देने का ठीक है अरे चल 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 कोणता भी पुस्तक 10 रुपये कोणता भी पुस्तक 10 रुपये हिंदी अंग्रेजी मराठी गुजराती कोणता भी पुस्तक 10 रुपये घ्या कोणता भी पुस्तक 10 रुपये घ्या कोणता भी पुस्तक 10 रुपये घ्या 10 रुपये 10 रुपये कोणता भी पुस्तक 10 रुपये हिंदी अंग्रेजी मराठी गुजराती कोणता भी पुस्तक 10 रुपये रमे दादा आराम खोर साले दादा रम्या दादा काय कोणची पुस्तक ऐकतो तू लहान मुलांच्या गोष्टीची तुला लिवाया येतो नाही मग अरे तीस तर कमाल हाय मी काय पण धंदा करू शकतो आम्हाला आम्हाला पण लाव की काम धंद्याला ही घ्या पुस्तक आणला का दोघं बी काम धंद्याला कोणतं बी पुस्तक 10 रुपयाला हिंदी इंग्रजी मराठी गुजराती कोणतं बी 10 रुपयाला वय मी ऐकतो की आणि बघ एक पुस्तक इकलं की 2 रुपये मिळत्यात म्या तुम्हाला 1 रुपया देईन परवडत असन तर करा नाहीतर करा सुरू माझ्या पायाला मार लागले वाईट पडतो इथे ऐका ऐका जा ऐका जा हा हा असू देते तुझ्याकडे चल चल रमे दादा हेगे 7 पुस्तक ऐकली 7 आणि तू मी 15 पुस्तक ऐकली राणे तू 15 पुस्तक ऐकली त्याच हे 15 रुपये आणि असक्या तू 7 पुस्तक ऐकली त्याच हे 7 रुपये अरे ले बेस काम आहे दादा आम्ही उद्या भी येतो चालेल पण हिसाबात घोळ नाही करायचा हे ध्यानात ठेवा नाही नाही अरे आम्ही हिसाबात घोळ नाही करणार चल राणे चल चल राणे मी ठरवलंय आजपासून भीक मागणं हमेशासाठी बंद वय दाद्या प्लास्टिक बी गोळा ना करायचं असंच काम करायचं बक्कळ पैक मिळतात भीक मागण्यापेक्षा
मेहनतीर कम कमन लय सोप्प आहे वय चल राणी असक्या अरे चिल्लर असक्या राणी असक्या राणी आपली राणी चला बस्तीवर आपली राणी आली रे ची साध आली रे ताशाची तड तड हाक आली रे डम डम ढोलाची साध आली रे ताशाची तड तड हाक आली रे कोण आली कोण आली कोण आली रे आली 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 हा दिलाची राणी आली दिलाची राणी आली हा दिलाची राणी आली दिलाची राणी आली करू धुनकी मिरावूया आला गेला कोण शाना बिंदास नडूया ना तू गाऊ मस्ती करू धुनकी मिरावूया आला गेला कोण शाना बिंदास नडूया मैं तो अपने दिल का राजा मजा लेने आया कुठे गेली होती राणी बहुन ये रे भाया घरच्या मध्ये आपली चिमणी परतुनी आली 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 हा दिलाची राणी आली दिलाची राणी आली दिलाची राणी आली दिलाची राणी आली बस्ती मध्ये आपल्या छोटे शाने वी रहते झाला किती लपडा तरी मिलजुल के रहते बस्ती मध्ये आपल्या छोटे शाने वी रहते झाला किती लपडा तरी मिलजुल के रहते मुठी में है किस्मत फिर मेहनत भी करते गरीब तो क्या हुआ अपनों को ना भूलते सुनसानिया बस्ती मध्ये रोशनी ही आली 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 हा दिलाची राणी आली दिलाची राणी 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 आली कुठं गेला रमेशला त्या दादा कालचं ते पुस्तकवाला आलं होतं का इथं पुस्तकवाला कोण तो रम्या अरे त्याचं काय खरं नाही म्हणजे अरे बाबा तो कधी येतो तर कधी नाही तो आपल्या मर्जीचा मालक आहे आणि आता तर त्याचा पाय बी तुटलाय काल मग मग काय गेला असेल हॉस्पिटलात राणे आता तो कुठं गावणार चांगला धंदा गावला होता तो भी गेला चल बाटल्या गोळा करू नग बाटल्या नग मग
दुसरं काम करू. हरामखोर साले, साल्यांनी मेहनतीचं पैकं घेतलं, सोडणार नाही एकेकांना. सोडणार नाही साल्यांना. दादा जाऊ दे रे दादा, आपण दुसऱ्या बाटल्या ऐकू. चिंटू अरे तू तरी कोणाला तरी सांगणार रे. अरे अरे थांब थांब ओंकार, रडू नको. थांब, मी बघतो कोणी दिसतंय का. दादा तो पोरगा बघ ना, कटारात पडला. अरे हेल्प ना यार, प्लीज कोणी तरी वाचवा. अरे हा कोण आहे. अरे हळूहळू सांभाळ. अरे हा भिकारी कोण आहे. माझा भाऊ आहे तो. बस बस टाका इथेच. अरे अरे काय चाललंय काय रे कार्त्यांना. अरे 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 का रे चिंटू. अरे का रे काय अरे काय चाललंय का रे. अरे काय करतो, काय खेळतो, काय गटारात पडतो. सावकाश कड्या त्या गटारात गेला तू. हा आणि हा कोण पोरगाय, काय चाललंय काय. हा अहो काका त्याने काय नाही केलं, उलट ओंकार दादा कॅच पकडता पकडता गटारात पडला. आणि हा हिचा भाऊ त्याला वाचवण्यासाठी यात उडी मारली आणि तो आता त्याला बाहेर काढत होता. आणि तू गंमत बघतोयस. नाही काका, अहो खरं तर मीच उडी मारणार होतो, पण माझी उंची कमी आहे ना. उंची कमी आहे. काय नाव काय तुझं. आस्क्या. आणि तुझं का पोरी. राणी. चला हे जरा चल रे. नाही साहेब हे जर. नाही साहेब पैकं नको साहेब. मग काय पाहिजे साहेब. काम पाहिजे साहेब, काम पाहिजे. अरे बापरे तुला तर खर्चटलंय साहेब. त्याला बी खर्चटले. चला चला आपण तुम्हाला दोघांना पण मलमपट्टी करू आणि तुला काम पण देतो.
बसा गाडीवर. आम्ही बसूया गाडीवर. अरे बसा ना, हा यांना घेऊन जाऊ आपण. चल आस्के आणि राणी चला गाडीवर बसा. आणि काका मी. अरे तू नाही का, तुला पण नेलं असतं रे, पण तुझी उंची कमी आहे ना. चला 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 उतरा. चला उतर गाडी. ओंकार कसा रे पडलास तू, आणि कुठे कुठे लागले रे बाबा. अगं आई कॅच पकडता पकडता पडलो गटार. अरे दादा पायाला लागले का रे तुझ्या. हो ग चिंगे, थोडस असता खर्चटलंय. हे काय तुम्ही रस्त्यावरच्या भिकाऱ्यांना सुद्धा आता घरी घेऊन यायला लागलात. जरा हळू. अहो आपण देवा धर्माचं करतो इथे, आणि हे काय. अगं हो हा आस्क्या आहे ना, याने त्याला गटारातनं वाचवलं. आस्क्या. हा ओळख करून देतो, हा आस्क्या आणि ही राणी. अरे यात यात या. असं आहे का. अरे वा वा वा, ह्याच्याही हाताला लागलेलं दिसतंय. हा चल आपण औषध लावूया तुम्हाला दोघांना. नाही थांबा थांबा, हे बघ हा आहे आपला गणपतीचा कारखाना, आता तू ठरव तुला इथे काय काम करायचं. मी समते देव विकू शकतो बघा. तो छोटा गणपती 10 रुपये, तो उंदीर 15 रुपये, आणि यो मोठा गणपती 20 रुपये. समदे देव एका दिवसात खल्लास करतो बघा. अरे बाळा आपण देवाला खल्लास करायचं नसतं, आपण देवाची मूर्ती घडवायची असते, आणि ती देवाची मूर्ती घडवता घडवता आपले चांगले विचार घडत असतात. कळलं. पण आमची आत्तू म्हणायची की देव आमचा नाही आहे, तो फक्त श्रीमंताचाच आहे. श्रीमंताचा गरीबाचा असा देव नसतो, देव एकच असतो. आणि तो आपल्या सगळ्यांमध्ये असतो, तुमच्या सुद्धा देव आहे. इतक्या लवकर तुमच्या लक्षात नाही यायचं ते. जा आता चला. राधिका. काय हो. मी काय म्हणतो, या आस्के आणि राणीला आपल्याकडेच ठेवून घेतलं तर, म्हणजे नाहीतरी आपल्याला सामानांची आवरावर करायला कोणतरी पाहिजे होतच. मग ही मुलं इथे राहतील, गणपतीचं काम पण शिकतील, आणि आपल्याला मदत पण होईल. बरंय, बघा बाबा माझी काहीही हरकत नाही, उलट ओंकारचा जीव वाचवलाय त्यांनी आपल्या, त्यामुळे तुम्ही जे ठरवाल ना ते योग्यच. मग ठरलं, आस्के आणि राणी इथेच राहणार, आपल्याला मदत करणार, आणि त्यांना पण आपण मदत करणार. तू सगळ्या कारागिरांना पण सांग, ते इथे राहतील, त्यांना सगळी कामं आपण शिकवायची. चालेल. ठीक आहे ठीक आहे. पण तू त्यांची मलमपट्टी वगैरे बघ, मी आलो यांच्याशी बोलू. बरे सगा, ते गणपत शेटची एक ऑर्डर आली आहे, त्यांना हिरे वगैरे असं लावलेला गणपती पाहिजे. हलगर्जीपणा नको त्यात, गप्पा मारत बसू नका, माझ्यावर कामाला लागा. चालेल. आणि मी अजून काय सांगत होतो तुम्हाला, हा या या या, हे बघा हा आस्क्या आणि ही राणी, हा सख्या काका, हा तू क्या काका. आता हे सांगतील तसं काम करायचं, आणि इथेच राहायचं. हा मी समद काम करू, पण रातच्याला वस्तीवर जायला लागेल, झोपडी आहे आमची. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. हा यांना कामाचं सांगा, काय करायचं काय नाही ते, मी जरा आज जाऊन येतो. दाद्या. ए राधिका, ही देवाची वस्ती आहे ना, इथं समदे देव राहतात ना, मग आपली आत्तू बी असेल ना इथं. ए येडचा चल. बाबा
बाबा तुम्हाला माहितीये आजकाने मला सायकल चालवायला शिकवली. अरे वा, तू पण त्याला काही चांगल्या गोष्टी शिकव, नुसतं धिंगाण करायला शिकू नको. हो चल आता अभ्यासाला बसा जा. श्री गणेशाय 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 सख्या इकडे ला साहेब. हाँ सख्या नाही आपला सख्या. अरे वो आपला सख्या. हाँ आजपासून तुला आम्ही आपला सख्या असं म्हणू. हो म्हणू ना. हो आपला सख्या आला का. बरोबर. आपला सख्या गेला का. नमहा नमहा. वितू काका मी करू. मला बाणी शिकवलंय. तुला पण शिकवलंय. धर घे इथे कलर दे बघू. दादा जाऊ. जा पर लवकर ये. जिपरे घालू. राणे आहेस कुठं ग तू. आणि आजकाल लय भारी भारी कपडे घालते ग तू. मग आता काय मी भीक नाही मागत. देवाच्या वस्तीवर जाते देव बनवाया. देवाची वस्ती आम्हाला बिने ना. आपण जाऊ हा एक दिस. राणे आलो आलो. मी जाते. हा राणे तुझं अंगले गरम आहे ग. राणे तुझी भावली कुठं आहे. तू बोलली होती ना आजके भावली घेणार हाय म्हणून. मग घेणार हाय घेणार हाय. शिंदेला शिंदेला दादा शिंदेला.
बाप्पा माझी आत्तू भेटते का रे तुला? लई याद येते मला तिची, भेटते का रे? दादा म्हणत होता देवाच्या वस्तीवरच राहते ती, मग ती तुला भेटते का रे बाप्पा? आ भेटते ना रे, भेटली तर सांगशील ना बाप्पा? चला झाली का सगळी तयारी? आता 8 दिवस राहिलेत फक्त. बरं केला का तू नीट मुकुट? काहीतरी झालं होतं ते हा गिरेगाच्या शिव्या खायला हो नका. तुला जमतं का रे? जमतंय ना हा. राधिका ते रंग घेऊन ये पटकन. आणि हे घे तुला, यांना खायला दे काहीतरी. हो आणते हा. काय राणी जमतय का? नाही पकड हे झालं की नाही बघ आता तू करू. राणी कुठे दिसत नाही सकाळपासून, कुठे गेली आहे? वस्तीच्या झिपरीला आणि घरूला लिवाय वाचाय शिकी होती, म्हणली आणि गेली पाटी पेन्सिल घेऊन वस्तीवर. हो बर हे गे, तुला बक्षीस. नाही बा. अरे हा बाप्पाचा प्रसाद समज. नाही. राधिका काय? अगं पैसेच घेत नाही हा. का? अरे आसक्या हा बाप्पाचा प्रसाद समज आणि ठेव. एवढं पैक राहू दे. तू बाप्पाची सेवा केलीस की नाही, त्याची मूर्ती घडवलीस की नाही, म्हणून त्याने तुला घडवलं, तुला शिकवलं आणि हा प्रसाद दिलाय. या प्रसादाचा योग्य वापर करशील तर आयुष्यात तुला काहीच कमी पडणार नाही. ठीक आहे, खिशात ठेव आणि जपून ठेव. दादा तू खरच तशी बावली घेऊन देणार हाय? दिसतो त्या बावलीवानी.
अरे शेठ शेठ तिसी ती शिंडरा द्या ना. अरे कसे आणलेस पैसे हा शेठ? पुरे आहेत मोजा. अहो मालक, जरा ती बाहेर डावल आहे ना गुलाबी रंगाची सोनेरी केस वगैरे आहेत तिचे, ती दाखवा ना जरा मला. अरे ताई ती बावली दाखवा, एक गुलाबी ड्रेस घातलेली हा दाखवा ना एक मिनिट. हा ठीक आहे. हीच ना ही बघ, ही बावली हा मुलगा घेतोय. हा मुलगा घेतोय मग यातला दुसरा एखादा पीस दाखवा ना. सॉरी साहेब, पण दुसरा पीस नाहीये, हा शेवटचाच आहे, स्टॉक संपलाय. चल आपण दुसरी बाहुली बघू. हा जरा प्लीज ए सर, दाखवा दाखवा आहे ना दुसरा पीस दाखवा. ए भिकाऱ्या, याच्या 200 रुपये कमी आहेत, ते घेऊन ये आणि मग बाहुली घेऊन जा, नाही तर मी त्या कस्टमरला देऊन टाकेन ती बाहुली. नका ना शेठ, असं नका करू शेठ. लय मेहनतीनं आणलंय पैक शेठ, माझ्या बहिणीला बाहुली पाहिजे साहेब. अरे तुला जा म्हटलं ना, सगळे पैसे घेऊन ये आणि मग बाहुली घेऊन जा, चला ती बाहेर. असं नका ना करू शेठ. ती शिंडेला लय महत्वाची आहे साहेब, मला ती शिंडेला द्या ना शेठ. अरे तू जा बघू आधी बाहेर बाहेर. ए याला बाहेर गेले जा. अरे हात लावला तुला, बोल लवतल ना, बोल उतकी मा की बोल. अरे बोल काय झालं? अले अरे बोल ना, काय हुआ? त्या राणीला शिंडेला घ्या निघालो होतो आणि त्या पोरांनी टेंशन काय कुल येतंय. अरे हम लोग है ना, है ना, है ना. ए हाथ आगे कर भाई, लोग अपनी जेब चेक करो और जितना पैसा है सब डालो इसमें. अरे ऊपर भी है, ऊपर भी है, ये ले भाई, जमा हो गया. हाँ गिन 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 10, 20, 30, 40, 50, 90, 100, 110, 120, 140, 170, 180, 190 और ये 200. अरे 200 की, अरे क्या बात है. आओ ए आज क्या, अरे टेंशन नहीं लेने का, काय को टेंशन ले रहा है, हम लोग है ना. ये ले 200 रुपये. नाही नाही सलमान, म्या गोळा केलेलं पैक मला पाहिजे. अरे आज काय तेराच पैसा आहे काय? अरे आज तू के बॉडी के बाद जो पैसा गिरा था ना वो हमने उठाया, इसका मतलब ये तेरा हुआ ना. ले पैसा ले. Mm.
लेना लेना आपका लेना लेना ए तलना यार क्या यार तू भी ये 200 रुपए और ये 2 रुपए ऊपर टिप अर्धी तिकडे चिप्रियन घालू लागली बाई वाचा शिकवती बंदरावर बंदरावर ए चला रे श्री गणेशाय नमः माझी शिंदेला दादा आपली शिंदेला आपली शिंदेला आली श्रीमंताच्या देवानं आपलं भी सपन पूरं केलं राणे दादा आपली शिंदेला काय झालं तुला काय रडतेस तू आता ना रडायचं नाही काय दादा येणार आहे आपला तो ना सगळ्यांना खाऊ देणार आहे तू पण खाणार ना खाऊ अरे पकड बाजू बाजू राणी या सिंड्रेलानेच आपल्याला कसं आयुष्य जगायचं ते शिकवलं दादा आपली शिंदेला 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 देवा कसा रे वस्तीला सोडून तू आमच्या सा
मदतीचा